मी या मॅटरमध्ये तुम्हाला सांगितलं की कायद्याने ही कारवाई जी आहे ती निश्चितपणे होईलच आणि कायद्याने पूर्ण तपासणीकडून याच्यामध्ये कारवाई होईल. त्याच्यामध्ये राऊतांच्या बद्दलचं मी ते फार मोठे नेते, त्याच्यामुळे ते काही आता त्यांना बोलायला आहे तर ते बोलत राहणार. अध्यक्षांनी हे संपूर्ण प्रकरण जे ते पटलावर मागून समोर अध्यक्षांनी तुम्हाला या संदर्भात काही माहिती आहे का? नाही, मला तुमच्याकडनं जाता कळत आहे. सर, गणपत गायकवाडांनी कधी अशी तुमच्याकडे म्हणजे बोलताना तक्रार केली होती का की इथे असा वाद आहेत किंवा मुख्यमंत्र्यांचे शिंदे गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना त्रास देत आहेत, चर्चा करताना काय बोलायचे तुमच्याशी? नाही, माझी अशी कधी चर्चा झाली नाही. ते म्हणतात की आम्ही अनेकदा तक्रार जी आहे, मी वरिष्ठ नाही आहे, मी जे म्हटलं मागाशी तुम्ही बोलत प्रमाणे मी वडेट्टीवार साहेबांच्या बद्दल मी बोलणं योग्य आहे का? त्याच्यामुळे मी घडला प्रकार याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी म्हटलं, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की घडलेला प्रकार हा निश्चितपणे योग्य नाही आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे, त्याच्यामुळे योग्य ती कारवाई निश्चितपणे होईल हा विश्वास मला. सर, पण गृहमंत्र्यांवरती प्रश्न उपस्थित झालेत आता. मी तुम्हाला म्हटलं ना की आता याच्यामध्ये पोलिसांनी योग्य ती कारवाई केलेली आहे आणि आपल्याला दिसतंय की हा विषय आता कोर्टात आहे, त्याच्यामुळे आज आपण कोर्टामध्ये काय होतंय त्याच्यावरती आपल्याला कळेल. धन्यवाद सगळ्यांना. खरं तर निरंजन पण या संपूर्ण हाय प्रोफाईल संपूर्ण हा प्रकरण आहे. गणपत गायकवाडांबरोबर तुम्ही अनेक अनेक वर्ष काम सुद्धा केलेलं आहेत आणि पोलीस स्टेशन मध्ये आता तुम्ही गणपत गायकवाडांना भेटलात काय? मी मगाशी आपल्याला सांगितलं, मी परत तिसऱ्यांदा आपल्याला सांगतोय, मी वैयक्तिक विषयासाठी या इकडे आलेलं असताना मला कळालं की हिल लाईन पोलीस स्टेशनवरनं त्यांना इकडे आणलंय. कालपर्यंत मी आज सकाळी इकडे येईस तोपर्यंत मी अंडर इम्प्रेशन होतो की ते हिल लाईन पोलीस स्टेशनला आहेत. कळव्या पोलीस स्टेशनला त्यांना शिफ्ट करायचं काही कारण नव्हतं, पण त्यांना इकडे शिफ्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे